आईवरच म्हण आहे एक दोन म्हणतो आईवरची एक म्हणतो स्मॉल करू मग सॉफ्ट करू स्मॉल बनवते आज ठीक आहे. तर एक कविता आईवरची आहे. कविता जर तुम्ही वाचली असती तर ती तुम्हाला एवढी प्रभावी वाटली नसती कदाचित, पण तिच्या सादरीकरणात त्याचे जे भाव आहेत त्याचे जे शब्द आहेत त्यामध्ये खरी कवितेची ताकद असते. कविता अशी आहे की एक गरीब कुटुंब असतं, त्यांची परिस्थिती इतकी हे असते की फीसाठी पैसे नसतात, शाळेच्या त्या साहित्य घेण्यासाठी पैसे नसतात, अशी बिकट अवस्था असते. तर तो मुलगा त्याच्या आईला सांगत असतो की आई शाळा आता बंद करतो, आई शाळा आता बंद करतो, कुठे मी काम करतो, हातावरलं पोट आपलं फीला तर पैसे नाही. आई शाळा आता बंद करतो, कुठे मी काम करतो, हातावरलं पोट आपलं फीला तर पैसे नाही. आई माझी म्हणून गेली, मोठ्या घराला सांगून गेली, अरे पैशाच्या अंधाराला आता नाही रे पोरा डरायचं, तुझ्या फीच्या पैशासाठी डोरलं माझं विकायचं, पण पोरा शाळेत तुला जायचंय, पोरा शाळेत तुला जायचंय. शाळेसाठी आई माझी दिसभर राबत होती, शाळेसाठी आई माझी दिसभर राबत होती, डोईवर तिच्या पाठी होती, हात लिहिलं भर माझं, तिला मात्र सांगत होतं आई तू थकलीस, काम धंदा बंद कर, बसून खायचं दिस तुझं. शाळेसाठी आई माझी दिसभर राबत होती, डोईवर तिच्या पाठी होती, फाटलेलं मन माझं, तिला मात्र सांगत होतं आई तू थकलीस, काम धंदा बंद कर, बसून खायचं दिस तुझं. आई माझी म्हणून गेली, मोठ्या धीरानं सांगून गेली, अरे शिकून मोठा साहेब होशील, अरे शिकून मोठा साहेब होशील, आनंदाला भरती येईल डोळ्यातल्या भुपळावर, भुपळातल्या पाण्यावर मन माझं नाचून जाईल, तोंड माझं हसून जाईल, हसलेल्या तोंडानं तुला साहेब म्हणत म्हणत मरायचंय, म्हणून पोरा शाळेत तुला जायचंय, पोरा शाळेत तुला जायचंय.